पाहता पाहण्याचा हा जो उत्सव आहे तुम्हाला तुमच्या बालपणामध्ये घेऊन गेलं आणि ते फील परत तुम्ही जगणार असं म्हणतायत. खरंच आहे, काय होतं की आपण बालपणी एक प्रवास करतो आपल्याला माहिती नसतं. माझ्यासाठी तर पूर्ण अंधार होता, एक एक पायरी पुढे जात. आणि मी या नाट्य क्षेत्रात आलो नाही, मी सिरियल आणि सिनेमामध्ये गेलो. मला आजही खंत आहे की मी लहानपणी असताना मी जर रविकिरण सारख्या संस्थेमध्ये जर जुडलो असतो आणि नाटकात न जर मी सिनेमामध्ये गेलो असतो किंवा नाटकात राहिलो असतो तर मी समृद्ध झालो असतो. पण काय हरकत नाही, मला असं वाटतं की आज सुरुवात करायला हवी, आत्ता सुरुवात करीन. आणि मी मला योग आला की रविकिरण आणि आज 37वा त्यांचा वर्धापन दिन किंवा 37वा आज बक्षीस समारंभ होता त्याचा, आणि त्यासाठी मला बोलवलं आहे. तर मला असं वाटतं की आत्ता मला त्या संस्थेशी जोडायला आवडेल, त्यांच्याबरोबर कार्य करायला आवडेल आणि मला लहान मुलांबरोबर काहीतरी करायला माझी फार इच्छा आहे की एखादं नाटक प्रोड्यूस करायचं आहे किंवा काहीतरी आपण लहान मुलांचा एक प्लॅटफॉर्म द्यावा लहान मुलांसाठी. तर मला असं वाटतं ही खूप छान संस्था आहे, या संस्थेशी जुडलेली माणसं अतिशय डेडिकेटेड आहेत आणि मी खूप आभारी आहे की आज मला त्याने बोलवलं आणि छान पक्षी समारंभाचा छान कार्यक्रम झाला आणि मजा आली. थँक्यू.